नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, इनकलाब। पुन्हा एकदा तुषारोमाळे तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे। बांधवांनो, पालघरमध्ये, महाराष्ट्राच्या पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली आणि तो व्हिडिओ बघितला की खरंच म्हणजे थरकाप उडतो, नाही बघू शकत आपण ते असल्या पद्धतीचं। म्हणजे ते उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ठीक आहे, तिकडे ते कॉमन आहे, योगी योगी आदित्यनाथ त्या राज्यामध्ये, पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये असल्या घटना होणं खरंच चिंताजनक आणि लाछनास्पद आहे। आणि ज्या लोकांनी हे सगळं कृत्य केलं त्या हिंस्र लोकांचा करावा तेवढा निषेध कमी आहे आणि म्हणून त्या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे। आणि जे गांडू पोलीस त्या ठिकाणी होते, ज्यांनी पोलीस धर्म निभावला नाही आपण म्हणू शकतो, त्यांची सुद्धा कराव तेवढी निर्भत्सना कमीच आहे। त्यांना सुद्धा त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे असं मला वाटतं। आणि यानंतर अशा आणीबाणीच्या प्रसंगामध्ये पोलिसांनी नागरिकांची रक्षा कशी करावी या पद्धतीचं ट्रेनिंग सुद्धा पोलिसांना यानंतर दिल्या गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। पण ह्या गोष्ट निषेधार्ह आहेच, पण या गोष्टीच्या मागे ज्या पद्धतीने धार्मिक आणि राजकीय वातावरण निर्माण केलं पाहिजे, केलेलं आहे, ह्याची त्याच्यापेक्षा जास्त इथे निषेध करणं संयुक्तिक वाटतं मला। म्हणजे फार विकृत पद्धतीने त्याला प्रेझेंट केल्या चाललं। म्हणजे मी माझे पालघरचे एक मित्र आहेत प्रवीण सरवदे, त्यांना विचारलं नेमका प्रकार काय, ते बोलले की मुंबई अहमदाबाद हा जो हायवे आहे त्या हायवेवरती आधी ह्या सर्व आपल्या साधूंना तिथे अडवण्यात आलं, त्यांना चेकपोस्टवरती अडवलं आणि माघारी पाठवण्यात आलं। आणि मग त्यांनी हा आडरानातला रस्ता निवडला जो अत्यंत दुर्गम आहे, जिथे पोलीस सुद्धा जायला घाबरतात असा तो दुर्गम भाग आहे। आणि त्या परिसरामध्ये गेल्या महिन्याभरापासून चोऱ्या होत आहेत, सतत चोऱ्या होत आहेत लॉकडाऊनच्या ह्या सगळ्या परिसरामध्ये काळामध्ये। आणि लहान मुलांच्या किडन्या काढून काढणारी टोळी सक्रिय आणि ती वेषांतर करून येतात अशा पद्धतीच्या अफवासुद्धा तिथे त्या परिसरामध्ये सातत्याने आहेत। आणि हे जे प्रवीण सरवदे आहेत ते तिथनं जे गाव आहे आपलं कुठलं गाव, गडचिंचोली, काय नाव तिचं, गडचिंचोली, गडचिंचोलीपासून फार जवळ ते राहतात। त्यांनी सांगितलं की आमच्या परिसरामध्ये सातत्याने चालू आहे। आणि त्याची रिॲक्शन किंवा त्या अफवेतनं, त्या अफवेच्या बाजारातनं ह्या निर्दोष लोकांचा त्या ठिकाणी आपण बळी गेल्याचं पाहतोय। पण त्याच्या मागून जे राजकारण चालू झालं, म्हणजे भाजपवाले जसे वाटच बघत होते की असं काहीतरी अघटित घडावं आणि आपल्याला बिलकुल संधी या देशामध्ये मिळावी अटॅक करण्यासाठी, आणि लगेच चालू झालं महाराष्ट्रामध्ये संत सुरक्षित नाहीत का, अब भगवा पहनना भी गुना है क्या, अब भगवा नहीं पहनेंगे तो और कहाँ जाएंगे हम लोग, अशा पद्धतीचं त्याला भगवा स्वरूप, धार्मिक स्वरूप दिल्या चाललं। आणि ज्याचा निषेध कराव तेवढा कमी आहे, म्हणजे मरणाऱ्या माणसाच्या प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी खाणारे भाजपवाले कुठल्या थराला जाऊ शकतात याचंही उदाहरण आहे। आता ह्या सर्वात अगोदर याच्यामध्ये जी पोस्ट आली, जी प्रतिक्रिया आली, ती त्या जोकर संबित पात्राची आली। म्हणजे त्याने पहिल्यांदा याला धार्मिक स्वरूप दिलं, मग सुधांशु त्रिवेदी बोलले, त्यांनी सुद्धा याला धार्मिक स्वरूप दिलं। आणि मग अव्याहतपणे पहिल्या वेळेला मग ते मुसलमान कसे होते, मुस्लिम एरियामध्ये ही घटना घडली हे सोशल मीडिया म्हणजे बीजेपीच्या IT सेलच्या माध्यमातून बरोबर पद्धतशीरपणे पसरवण्याचा प्रयत्न झाला। मी तुम्हाला एक पोस्ट सांगतो, राजीव रंजन यांची एक पोस्ट संजय मशानकर नावाच्या एका माणसाने शेअर केली, तुम्ही चेक करू शकता। भारत में मुस्लिम एरिया में गाडी खराब होना पाकिस्तान में प्लेन क्रॅश होने से भी ज्यादा खतरनाक है। म्हणजे त्या एरियामध्ये मुस्लिमच मुळात राहत नाही, त्या परिसरामध्ये तो संबंध ट्राईब एरिया आहे, त्या एरियाला मुस्लिम घोषित करून पुन्हा हिंदू मुसलमान वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हा भाजपच्या आयटी सेलने केलेला आहे। आता तुम्ही म्हणाल मी असं कसं म्हणू शकतो, कारण हा जो संजय मशानकर आहे हा भाजपचा आणि संघाचा वर्धेतला माणूस आहे, त्यामुळे मी कॉन्फिडेंटली ते बोलू शकतो। त्यानंतर एक नितेश राणेची पोस्ट आली, माननीय बाळासाहेबांच्या राज्यात गर्व से कहो हम हिंदू है आणि उद्धव ठाकरेंच्या राज्यात डर से रहो अगर हिंदू हो, हा फरक। म्हणजे मुळात नितेश राणेंना काही गांभीर्याने घ्यायचं काही गरज नाही आहे, कारण त्यांचं बूड कुठंच नसतं, जिकडे सत्ता तिकडे त्यांचं बूड। म्हणजे ते काँग्रेसमध्ये गेले की त्यांची आयडियोलॉजी सेक्युलर बनते आणि आता भाजपमध्ये गेल्यावर त्यांची आयडियोलॉजी ही हिंदुत्ववादी बनली, त्यामुळे त्यांना विशेष असं महत्त्व देण्याला काही अर्थ नाही। आणि महाराष्ट्र त्यांना आजकाल महत्त्व दिल्यासुद्धा जात नाही, त्यांच्या दुपट्टी भूमिकेमुळे ज्या पद्धतीने त्यांनी आयडियोलॉजिकल पलटी मारली आपण पाहतोय, त्यामुळे अर्थ नाही। पण यातलं वाक्य फार महत्त्वाचं आहे,
म्हणजे लगेच हे हा जो प्रकार आहे हा लगेच हिंदूंवरती घेऊन घेतला गेला. म्हणजे हिंदूंच्या कशा पद्धतीने हत्या होत आहेत, मग महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरेंचं सरकार येतं, आता हिंदू सुरक्षित नाही हा मॅसेज देण्याचा तो प्रयत्न आहे. मी तुम्हाला आणखी काही पोस्ट सांगतो. पंडित राहुल पांडे ह्या माणसाचा व्हिडिओ मी बघितला, म्हणजे ते गळ्यात माळा बिळा घातलेल्या असतात, कोणीतरी साधूच वाटतात, म्हणजे ते संत तर नसावेत कारण संत असे बोलत नसतात आणि महाराष्ट्रातल्या संतांची परंपरा आपल्याला माहिती आहे. त्यांनी लिहिलं, संसार में आज तक हिंदुओं की करुणा देखी है, अब तांडव भी देखेगा. 3 मई को लॉकडाउन खत्म होने के होते ही पालघर में उस गांव को जलाने का ऐलान कर दिया गया है. त्यानंतर एक पोस्ट थानेश्वर प्रसाद पमाडिया नावाच्या एका पुन्हा एका साधूचा एक व्हिडिओ आला, जो आमचे बंधू तरुण शर्मांनी शेअर केला. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पुरे गाव को काट दिया जाए, पुरे गाव के लोगों को मार दिया जाए, हे त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आमचे मित्र आहेत राम फरांडे, एबीव्हीपीचे विदर्भ प्रांताचे मला वाटतं सोशल मीडिया प्रमुख काहीतरी आहे. ते म्हणतात की त्यांनी असं म्हटलं जस्टिस फॉर साधूज आणि म्हटलं की मला रात्रभर झोपच लागली नाही. राम फरांडे सारखी जी मंडळी आहेत त्यांना सांगायचं की तुम्हाला काय कुठल्याही सुज्ञ माणसाला झोपच लागणार नाही, मग तो कुठल्याही जाती धर्माचा का असेना. असल्या प्रकारचा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणालाच झोप लागणं शक्य नाही. पण माझा एक प्रश्न असा आहे की खरंच त्या साधूंची हत्या हिंदू आहे म्हणून झाली का, की भगवे कपडे घातले म्हणून झाली? तर मुळीच नाही. अफवेचा जो काही बाजार आहे, अफवेचा जो काही प्रकार आहे, त्या अफवेच्या बाजारातनं त्या लोकांची हत्या झालेली आपण पाहतोय. पण भाजपला याला बरोबर कम्युनल स्वरूप द्यायचं आहे, बरोबर. मग आधी सुत्यांनी काय मेसेज फॉरवर्ड केले भाजपच्या आयटी सेलने की इथे मुस्लिम बहुल भाग आहे म्हणून हत्या झाली, म्हणजे म्हणून साधूंनी भगवे कपडे घातले म्हणून मुस्लिम बहुल भागामध्ये हत्या झाली, म्हणजे पुन्हा हिंदू मुसलमान. त्याच्यानंतर चालू झालं, मग नंतर असं कळलं की त्या भागात एकही मुसलमान नाही, म्हणजे भाजपच्या नेत्यांची फार घोर निराशा त्या ठिकाणी झाली. मग नंतर यांनी शोध लावला की तिथे ख्रिश्चन मिशनरी काम करतात, नंतर तिथे माहिती पडलं की तिथे ख्रिश्चन मिशनरी सुद्धा काम करत नाही, मग पुन्हा घोर निराशा झाली. मग नंतर शोध लावला की तिथे कम्युनिस्टांचा गड आहे, म्हणजे कम्युनिस्टांची आयडियोलॉजी मानणाऱ्या लोकांनी हत्या केली. मग पुन्हा लक्षात आलं की ते गावच भाजपमय आहे, तिथे 10 वर्षापासून भाजपची सत्ता आहे, भाजपचा सरपंच आहे आणि भाजपचं प्राबल्य असलेलं ते गाव आहे. आणि अटक असं म्हणतात की अटक केलेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त भाजपचेच कार्यकर्ते आहेत. मग आता भाजपवाल्यांचे सगळे रस्ते बंद झाले, कम्युनल स्वरूप द्यायचं. मग यांनी काय चालू केलं? मग चालू केलं हिंदू साधूंची हत्या महाराष्ट्रामध्ये होतेच कशी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता संत सुद्धा सुरक्षित नाहीत, असं कोण बोललं? देवेंद्र फडणवीस. माझा एक एक साधा प्रश्न असा आहे की एका साधूची आणि एका सर्वसामान्य माणसाची जीवाची किंमत हे कमी जास्त असू शकते की सारखीच असू शकते? सारखीच असू शकते ना. मग तो भगवे कपडे घातलेला असो, हिरवे कपडे घातलेला असो, निळे असो, लाल असो, काळे पांढरे पिवळे, कोणताही कपडे घातलेला माणूस असो, ह्या देशामधल्या प्रत्येक माणसाच्या जीवाची किंमत ही सारखीच आहे. मग आता देवेंद्र फडणवीस मार्ग गळे फाडून फाडून घसे ओरडून ओरडून बोंबलायला लागलेत, ओरडत आहेत की महाराष्ट्रात साधू संत सुरक्षित नाहीत, ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहेत. देवेंद्र फडणवीस तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही मुख्यमंत्री असताना त्याच धुळे नंदुरबारमध्ये 5 जणांचं त्या ठिकाणी निर्घृण अशाच पद्धतीने संशयाच्या वातावरणात हत्या झालेली होती, म्हणजे मॉब लिंचिंग ज्याला आपण म्हणतोय मॉब लिंचिंग करून हत्या झाली होती. देवेंद्र फडणवीस तेव्हा तुम्ही दिला का राजीनामा मुख्यमंत्री पदाचा, किंवा त्यावेळेला तुम्ही बोललेत का काही याविषयी? काही केलं? काही नाही, तुम्ही त्याच्यावरती काही बोलले नाहीत. योगी आदित्यनाथच्या म्हणजे आता एबीव्हीपीच्या लोकांच्या पोस्ट बघा, आता महाराष्ट्रामध्ये योगी आदित्यनाथ सारखा मुख्यमंत्री पाहिजे हो. ज्या योगी आदित्यनाथच्या राज्यामध्ये मॉब लिंचिंग हा कॉमन प्रकार आहे, ते योगी आदित्यनाथ इथे मुळात महाराष्ट्रामध्ये पाहिजेत असं तुम्हाला म्हणायचं आहे? मग कशा पद्धतीने तो माणूस डॅशिंग बिशिंग वगैरे आहे आहे वगैरे फालतू गोष्टी तुमच्या चाललेल्या आहेत. आता काय होतंय की या सर्व गोष्टीच्या मागे महाराष्ट्रातल्या शिवसेना सरकारला घेरण्याचा एक प्रयत्न आहे, म्हणजे येन केन प्रकारे उद्धव ठाकरेंच्या सरकारला कसं अडचणीत आणायचं याचाच प्रयत्न भाजपवाले करत आहेत. मी तर सांगतोय, मी म्हणजे सुरुवातीलाच बोललो की भाजपचे नेते ज्या ज्या ठिकाणी
भाजपेतर सत्ता ज्या ज्या राज्यामध्ये तिथे काहीतरी अघटित घटावं याची वाटच बघत असतात. किंवा देशामध्ये आपण मरकजमध्ये बघितलं की मरकजच्या प्रकरणामध्ये तिथे जो तबलिकी लोक ज्या ठिकाणी जमा झाली आपण पाहतो की त्यांची चुकी आहेच, पण त्याला कशा पद्धतीने स्वरूप भाजपच्या आयटी सेलने किंवा भाजपच्या नेत्यांनी दिलं, किंवा हा जो सुधीर चौधरी नावाचा झी मीडियावाला जो भडवा माणूस आहे, म्हणजे साध्या भाषेत तो भाजपने पाडलेला कुत्राच आहे. ॲक्च्युली मीडियाला वॉच डॉग असं म्हटलेलं आहे आपल्या जगामध्ये, पण तो वॉच डॉग नाही, तो भाजपने दारावर बांधलेला कुत्रा आहे. तो कशा पद्धतीने भुंकत होता, तो झाला, तो दीपक चौरासिया झाला, हे सगळे लोक कशा पद्धतीने, म्हणजे मरकजमधनं काय झालं की संपूर्ण देशामधल्या मुसलमानांना आरोपीच्या पिंजऱ्यात पद्धतशीरपणे उभं केलं. मी माझ्या ओळखीचे एक नातेवाईक तुम्हाला सांगतो की ज्यांनी जे नेहमी रोज एका मुसलमानाकडनं भाजीपाला घ्यायचे, त्यांनी भाजीपाला घेणं बंद केलेलं आहे. का तो मुसलमान आहे? लोकांनी फळं घेणं मुसलमानांकडनं बंद केलेलं आहेत. का तो मुसलमान आहेत? म्हणजे सबंध मुसलमान समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी भाजप एक प्रकारे यशस्वी झाला असं म्हणतो. आणि हेच भाजपला करायचं आहे. प्रत्येक गोष्ट ही हिंदू मुसलमानवरती न्यायची आहे, प्रत्येक गोष्ट इथे धर्मावरती न्यायची आहे, प्रत्येक गोष्ट इथे जातीवरती न्यायची आहे. आणि हेच आपण बघतो की इथे सुद्धा त्या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे भगवा घातला म्हणून हत्या झाली अशा पद्धतीचं चित्र रंगवण्यात येतं, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केल्या चालली कालपासनं. म्हणून माझं असं महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे की उद्धव ठाकरेंसारखा अत्यंत संयमी, अत्यंत शांत, कृतिशील आपल्याला मुख्यमंत्री भेटलेला आहे हे आपलं नशीब आहे. नाहीतर मागचा मुख्यमंत्री किती भपकेबाज होता आणि किती कशा पद्धतीचं सतत त्याची बोलण्यातला अहंकार, त्यांचा बोलण्यातली मस्ती, माज, त्यांचे स्टेटमेंट्स बघा, म्हणजे सतत खोटारडेपणा बघा, त्यांची जाहिरातबाजी प्रसिद्धी बघा तुम्ही, म्हणजे एवढ्या कोटी आम्ही वृक्ष लावले, वृक्षाचा पत्ता नाही, एवढ्या लाख विहिरी आम्ही खोदल्या, विहिरीचा पत्ता नाही, अशा पद्धतीचं भपकेबाज लोक सत्तेत होते. आणि आता एक अत्यंत शांत, संयमी, कृतिशील मुख्यमंत्री सुदैवाने महाराष्ट्राला मिळालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने आत्ता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून येन केन प्रकारे उद्धव ठाकरेंचं सरकार अडचणीत कसं येईल, त्यांना धार्मिक स्वरूप देऊन कम्युनल इथं वातावरण निर्माण करून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्याचा हा प्रयत्न आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि जे लोक म्हणतात की झोप लागत नाही, ह्या साधूंची हत्या झाल्याने झोप मला सुद्धा लागली नाही, मला सुद्धा फार म्हणजे ते विचित्र वाटलं. तर या देशामध्ये मुसलमानांच्या जेव्हा हत्या झाल्या संशयावरून की हे लोक गायी कापतात म्हणून, तेव्हा तुम्हाला शांत म्हणजे आनंदाने झोप लागली की चला मुसलमान मेला. आणि आता म्हणतात की तुम्हाला झोप लागली नाही. मुळात कुठल्याही सुज्ञ माणसाला झोप लागणे काही शक्य नाही, त्याचा निष्कारावा तेवढा निषेध इथे कमीच आहे. म्हणून माझं महाराष्ट्रातल्या कन्क्ल्युजन असं आजच्या व्हिडिओचं, महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे, माझं सांगणं आहे, माझं आव्हान आहे की तुम्ही या भाजपवाल्यांच्या, या भाजपवाले हे जे नीच लोक आहेत, हे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायला लागलेले आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये धर्मांध वातावरण निर्माण करतायत, ह्या लोकांच्या जाळ्यात तुम्ही फसू नका. सर्वात आधी महाराष्ट्र सरकारने त्या पोलिसांना निलंबित सुद्धा केलेलं आहे, 100 पेक्षा जास्त लोकांना अटक सुद्धा झालेली आहे. ही उद्धव ठाकरेंची कृतिशीलता आहे, याचं आपण अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे. आणि उद्धव ठाकरे सरकारच्या पाठीमागं, उद्धव ठाकरेंच्या पाठीमागं आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे, एवढंच आवाहन तुम्हाला करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय इन्कलाब.